पास्ट पास्टच असतो, पास्टही होऊ शकतो. घडामोडी घडणार आहेत, घडामोडी ह्याचा अर्थ फक्त प्रसंग. त्यामुळे तो आधी पण घडलेला असू शकतो, आता पण सुरू असू शकतो किंवा नंतर, हे ते पास्ट किंवा फ्युचरचं नसतं. पण इथे ते होऊन गेले, ते आपल्याला त्या वाक्यानुसार किंवा त्या गोष्टीनुसार कळतं की हे पास्ट आहे की प्रेझेंट आहे की फ्युचर आहे. ओके, आता इथे या घडामोडी होऊन गेलेल्या आहेत आणि त्या बीला फुटलेला तो छोटा कोंब तोही आता चांगलाच वाढला होता. त्याचं बनलं एक डौलदार झाड. डौलदार म्हणजे एकदम असं डौलाने उभं असलेलं, त्याला मस्त फांद्या वगैरे आल्या आहेत, पसरले आहेत आकाशात, आणि एकदम असं बघितल्यावर डौलदार वाटतंय. हळूहळू पर्वतालाही मुळांचा नाजूक स्पर्श जाणवायला लागला. त्याच्या हृदयाला पडलेल्या भेगा, त्याच्या जखमा त्या स्पर्शानं जणू भरून आल्या. दुःख कमी होत गेलं. तसं पर्वताला भोवताली झालेले बदल जाणवायला लागले. कधी न पाहिलेली अशी ती रूप, झाड, फुलं दिसली तेव्हा दुःखाच्या आसवांची जागा आनंदाशी घेतली. म्हणजे त्याला कधी जाणवलं तर ती मुळं अगदी खोल आतपर्यंत गेली, अक्षरशः पर्वताच्या सेंटर पर्यंत एवढे आतपर्यंत गेल्यानंतर त्याला जाणवलं की अरे आपल्या आजूबाजूला काहीतरी घडतंय. आणि मग त्याने ते बघितलं, आणि मग जेव्हा त्याने बघितलं त्याला दुःखी का होता तो, कारण त्याला कोणीच नव्हतं ना बोलायला, त्याच्या आजूबाजूला कोणी यायचं नाही जायचं नाही. पण आता जसं त्याने बघितलं की अरे आपल्या आजूबाजूला रोप आहे, झाड, फुलं एवढं सगळं दिसत आहे, त्याच्यावरती छोटे छोटे कीटक आलेत, किडे आलेत, आजूबाजूला आता वाळवंट नाही राहिले, ते बघितल्यावर त्याला इतका आनंद झाला की परत आनंदाच्या भरात त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. दरवर्षी आनंदी येतच राहिली, आणखी बी आणत राहिली. तिच्या येण्याने गहिवरलेल्या पर्वताचे आनंदाश्रू भरभरून वाहत राहिले आणि त्या ओलावल्या मातीत गवत, रोप, झाड उगवत राहिली, डोलत राहिली. आनंदी दरवर्षी येतच राहिली, ती अजून अजून प्रत्येक वर्षी बी आणत राहिली. तिच्या येण्याने गहिवरलेल्या, म्हणजे आता त्याला कळलं ना की हे सगळं आनंदीमुळे झालंय, आनंदीने पहिली बी आणली आणि मग त्या बियांमधून हळूहळू हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे तो त्याला आनंदीबद्दल एकदम असं आदर वगैरे, म्हणजे असं ही वॉज फिलिंग ग्रेटफुल. त्याला तिच्यामुळे एवढं सगळं झालंय हे जाणवल्यावर त्याला आनंद तर झालेलाच होता आणि त्याला तिच्या आभारही मानावेसे वाटत होते की तिच्यामुळे हे सगळं झालंय. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी ती आली की त्याला अजून अजून आनंद व्हायचा की अरे ही आपल्यासाठी एवढं करते. आणि त्या गहिवरातून त्या जाणीवेमधून त्याचे आनंद अश्रू अजून अजून यायचे, अजून अजून अश्रू व्हायचे, अजून अजून झरा व्हायचा, अजून पाणी यायचं आणि त्या ओल्या मातीमध्ये गवत, रोप, झाडं उगवत राहायची.